भोईची ज्ञानसत्र कृष्ण काठावरील व्याख्यानमाला ही खऱ्या अर्थाने नव्या पिढीला ऊर्जा देत संस्कार देणारे ज्ञानपीठ ठरेल असे उपक्रम गावोगावी झाल्यास समाज व्यवस्था योग्य दिशेने जाईल असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केले. भोईज येथील आचार्य भृगुरूपी मठावर ज्ञानसत्र कृष्ण काठावरील व्याख्यानमाला शुभारंभ प्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ निवेदक व पत्रकार विठ्ठल माने तर प्रमुख उपस्थिती सरपंच विजय वेळे, भुईज विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मदन शिंदे, व्हाईस चेअरमन नारायण धुरगुडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना महेश पालकर पुढे म्हणाले आहेत की भुईजचा कृष्णाकाठ व निसर्ग सौंदर्य हे पाहत असताना येथील आचार्य भृग महर्षीच्या आश्रमात होणारे ज्ञानदान विचारमंथन हे व्याख्यानमालेचे खरे ज्ञानसंचय करणारी ठेव ठरेल, जी भविष्यातील पिढीला सुद्धा उपयोगी ठरेल असे म्हणत त्यांनी संत परंपरेतील अनेक संतांचे दाखले दिले. कार्यक्रमास सरपंच विजय वेळे, भुईज विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मदन शिंदे, व्हाईस चेअरमन नारायण धुरगुडे, उद्योगपती रामभाऊ वारागडे, विजयसिंह जाधवराव, सुनील शेवते, जगन्नाथ दगडे, वजरंग अडसूळ, घनश्याम जाधवराव, आशिष भोसले पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी संयोजकांच्या वतीने शिक्षण संचालक महेश पालकर व मान्यवरांचा मानाचा फेटा, उपरणे आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक कार्यवाहक रामदास जाधव यांनी केले. आभार अध्यक्ष पांडुरंग शेवते यांनी मानले तर सूत्रसंचालन पत्रकार जयवंत पिसाळ यांनी केले.